बहिणीला पळून नेऊन लग्न केल्याच्या कारणावरून पुसतच्या तरुणावर केला गोळीबार. बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात ठेवून पुसतच्या एका तरुणाने पुसतच्याच एका तरुणावर भर दिवसा शिर्डी येथे साई पालखीत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी अशी की निलेश पवार राहणार छत्रपती शिवाजीवाड पुसत, हल्ली मुक्काम मुंबई येथे जॉब करतो. याने 2 वर्षापूर्वी विक्की भांगे राहणार लक्ष्मीनगर पुसत याच्या बहिणीशी पळून जाऊन लग्न केले. याचाच राग मनात ठेवून विक्की भांगे याने निलेश पवारवर बारीक लक्ष ठेवले व निलेश पवार हा साई द्वारकाधीश पालखी गोरेगाव पश्चिम मुंबई या पालखीबरोबर येत असल्याची माहिती घेतली. दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी ही पालखी आणि या पालखीबरोबर निलेश पवार हा सोमय्या शाळा सावळी विहीर शिर्डी येथे नाश्त्यासाठी थांबली होती व निलेश पवार हा सर्वांना नाश्ता देत होता. याच वेळेस आरोपी विक्की भांगे याने जवळ असलेल्या बंदुकीने निलेश पवार याच्यावर सडेतोड गोळ्या चालविल्या. त्यामध्ये 2 गोळ्या निलेश पवारच्या दंडाला लागल्या असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. भर दिवसा गोळीबार झाल्याने साई पालखीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरची घटना ही जुन्या वादाच्या कारणावरून झाल्याचे गुलाबराव पाटील पोलीस निरीक्षक शिर्डी यांनी निष्पन्न केले व आरोपीला ताब्यात घेतले.